एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कास जलाशयातील पाणी परिस्थितीचा आढावा घेतलाय. भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढवण्याचं काम हाती घेतलंय. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्यात. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांची भाषा त्यांचं तोंड तरी बंद होईल असा उपरोधिक टोला उदयनराजे भोसले यांनी कोणाचंही नाव न घेता लगावलाय. कास जलाशयातील पाणी परिस्थितीचा उदयनराजे यांनी सोमवारी सकाळी पालिकेचा पाणी पुरवठा विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. 4, 5 किंवा 7 जूनला पाऊस पडणार म्हणजे पडणार. आता कधीही पडतो कधी म्हणजे त्याला काय टाईम हा झालेला नाही. आणि त्याकरता जेवढे बुडीत पाण्याखाली पाण्याच्या खाली जे झाडं जाणार आहेत तेवढेच त्याच्यापेक्षा जास्त. आता आपण इथं खड्डे घेतलेत, 6,500 खड्डे घेतले. अजून आता त्याचं ती प्रक्रिया खोदकामही चालू आहे. आणि पहिला पाऊस च्या अगोदर ते संपूर्ण तिचं प्लांटेशन स्कीम राबवणार आहेत. एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.